सैराट सिनेमाची लोकप्रियता संपूर्ण देशभर आहे, त्यामुळे सैराट नंतर अनेक सैराट निर्माण झालेत। त्यात आता यावर आधारित मालिका येते, जात न पूछो प्रेम की असं या मालिकेचं नाव आहे। या मालिकेत किंचुक वैद्य आणि प्रणाली राठोड झळकणार आहेत। याचं लॉन्चिंग नुकतंच झालं, पाहूया त्याची झलक। का कॅरेक्टर मी आजपर्यंत कधी प्ले नाही केलं आहे, आणि एकदा मला कोणीतरी सांगितलेलं की असलं कॅरेक्टर तुला प्ले करणं अशक्य आहे, म्हणजे लाईक ना तू असं दिसूच नाही शकत का, असं कॅरेक्टर प्ले नाही करू शकत। कारण आजपर्यंत मी लाईक नो इधर मारवाडी रिच मुलगा होतो, राजकुमार अर्जुन होतो। सो हे एक चॅलेंज होतं मला की लोकांना कन्व्हिन्सिंगली हा कॅरेक्टर प्ले करून लोकांनी एक्सेप्ट करावं। दुसरी गोष्ट जातना पूछो प्रेम की आय फील बादल आणि सुमनची गोष्ट आहे आणि थ्रूआउट बादल आणि सुमनची गोष्ट राहणार आहे। सो ॲज अ मेल ॲक्टर मला क्रिएटिव्हली खूप सॅटिस्फाय करणार आहे हे प्रोजेक्ट। सो आय थिंक हे दोन कारण होती मी हा शो सिलेक्ट केला। बेसिकली ह्याचा जो कॉन्सेप्ट आहे तो जातीवादाचा आहे आणि ऑनर किलिंग जे आपण म्हणतो तो आहे। तर हा कॉन्सेप्ट बिलकुल या दोन फिल्मसारखाच आहे, सैराट आणि धडकसारखा। पण सुमन आणि बादल ची जी प्रेम कथा आहे ती बिलकुल वेगळी आहे, आणि म्हणून आय थिंक हा शो थोडा वेगळा आहे तुमच्या दोन फिल्म्सपेक्षा। कॉन्सेप्ट स्पेशली पर्सनली मला खूप आवडला, कारण की सैराट मला माझी फेवरेट मूवी होती एक टाईमवर। व आमची सुमन आणि बादलची स्टोरी खूप वेगळी आहे, कारण की जसं सैराट आणि धडकमध्ये दाखवलेलं की ते ओके वो घर से भाग जाते हैं, सुमन आणि बादल वो घर से नहीं भागते, वो समाज में रह के घर पे रह के अपने समाज की सोच को बदलने की कोशिश करते हैं। तर आमची स्टोरी ऑब्व्हियसली खूप वेगळी आणि खूप इंटरेस्टिंग आहे, कारण की खूप ट्विस्ट आणि टर्न्स येणार आहेत। तर त्यासाठी तुम्हाला आमची सिरियल बघावी लागेल, बरोबर? 18 जून पासून 8 वाजता NTV वर सोमवार ते शुक्रवार। जो आहे तो एका खालच्या जातीचा मुलगा आहे आणि त्याला एका ब्राह्मण मुलीशी प्रेम होतं, आणि मग जेव्हा ह्यांचं प्रेम उघड्यात येतं, घरवाल्या घरच्यांना सगळ्यांना कळतं, तर तेव्हा दोघांचे घरवाले घरातले लोक कसे रिॲक्ट करतात त्याची कथा आहे। आणि बादल जर मी सांगितलं तर बादल खूप कॉन्फिडंट आहे, आणि त्याचं एक विचार आहे की लाईक यु नो जर समाजात तुम्हाला स्वतःची इज्जत कमवायची असेल तर स्वतःला त्या लायक बनवायला पाहिजे, शिका, अभ्यास करा, मोठा बना। तर म्हणून त्याचं एम आहे की तो आपल्या जो गाव आपलं जे गाव आहे त्याचं कलेक्टर बनेल, आणि जर त्याचं असं विचार आहे की जर तो कलेक्टर बनला तर जे गावातले आहेत सगळे त्याची जात न बघता त्याची इज्जत करतील, तर आणि मग तसं तो पुढे जाऊन अजून काय काय करू शकेल आणि स्वतःच्या जी बिरादरी आहे त्यांना वर उचलू शकेल। पण एक कॉन्फिडंट मुलगी आहे, कॉन्फिडंट आहे, ती खूप बोल्ड आहे, चुलबुली पण आहे आणि मॅच्युअर्ड पण आहे। तर प्रणाली पर्सनली पण तशीच आहे, थोडी बहुत ऊपर नीचे तो चलता आहे, आणि ती एक प्रॉपर ब्राह्मण फॅमिलीमधून बिलॉंग करते, आणि तिचे जे डॅड आहेत ते त्या लोकॅलिटीचे सगळ्यात पॉवरफुल माणूस आहेत तर पण जी सुमनची ओके फाईन जो सुमन की सोच है उसके डैड से काफ़ी अलग है, बिकॉज वो कास्टिज्म में बिल्कुल बिलीव नहीं करती। सो या एंड उसे बादल से प्यार हो जाता है, एंड फिर देखते हैं कैसे वो समाज को समझाती है, अपने परिवार को समझाती है और कैसे साथ रहते हैं। ऐसा कॉन्सेप्ट खूब आवड़ला, कारण की म्हणजे अगर तुम किसी चीज़ माझं असं होता की जो डेब्यू करूंगी तो किसी को इन्स्पायर या यू नो वो एक परफेक्ट स्टोरी, परफेक्ट प्रोजेक्ट, तर माझ्यासाठी हे परफेक्ट प्रोजेक्ट आहे। आणि मला ह्याचा कॉन्सेप्ट खूप आवडला, आणि जब मुझे बताया गया की ऐसा ऐसा कॉन्सेप्ट है, मी ठरवलं की मला हा सिरियल करायचाच आहे, काही पण करू। पण थँक गॉड
थँक्स टू माय प्रोड्युसर्स की मी फायनली सिलेक्ट झाले.